मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र पाताळगंगा झाली गटार गंगा, गंगा फुडमॉल हॉटेल्सचा कचरा सांडपाणी थेट नदीत मुंबई पुणे एक्सप्रेस खालापूर टोल नाक्याजवळील फूड मॉल्स आणि हॉटेलचा घन कचरा आणि सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत सोडले जात आहे त्यामुळे पाताळगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करणारे हजारो प्रवासी या ठिकाणी थांबतात येथील जेवण आणि नाश्ता करतात येथील घनकचरा सांडपाणी शौचालयाचे पाणी कुठलीही प्रक्रिया न करता बाहेर टाकले जाते इथला सांडपाणी प्रक्रिया केंद्र नावापुरताच आहे तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रकल्प देखील काही वर्षांपासून बंद आहे या सांडपाण्यामुळे पाताळगंगेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावोगावच्या पाणी योजना दूषित झाल्यात खोपोली आणि खालापूरकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आहे या संदर्भात केलेल्या तक्रारींकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव यांनी केलाय या प्रदूषणकारी फूड वर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत आता राष्ट्रीय हरित लवादाकडे देखील धाव घेण्याची तयारी करण्यात आली आहे अच्छा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील जे फूड खलापुटो जे फूड मॉल आहेत ते तिथे हजारो लाखो लोक चहा नाश्ता करण्यासाठी उतरत असतात आणि त्यांच्याकडून जो निघणारा सांडपाणी आहे जो कचरा आहे त्याची कोणत्या प्रकारची विल्हेवाट न लावता जो सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते पतंग नदीमध्ये सोडलं जातं आणि त्याविरोधात आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड ह्यांच्याकडे वारंवार लेकी आणि तोंडी तक्रार दिलेल्या आहेत प्रत्येक महिन्याला त्यांच्या अधिकारी येऊन ह्यांना ह्यांना निर्देश देतात तुम्ही असे करा किंवा सुधारणा करा पण जे फुटबॉल आहे ते खूप मोठ्या धनाढ्य लोकांचे आहेत त्यांच्यावर मंत्रालयासून वरद असत आहे त्याच्यामुळं कोणते जे निर्देश दिलेले आहेत त्यांच्यावर कोणतीही अंमलबजावणी ही लोकं करत नाहीत आणि आपली मोगई पद्धतीने कारभार चालवत आहेत त्याच्यामुळे पातंग नदी प्रदूषित होत आहे आणि प्र पात नदीवर लाखो लोक पाणी पितात एमआर ची व भरते प्रत्येक गावाच्या पाण्याच्या योजना ह्या नदीवर अवलंबून आहेत आणि तो अशुद्ध पाणी हा येथील जनतेला पित आहोत आम्ही वारंवार यांच्यावर तक्रार करत आहेत आता आमच्या पुढची अशी मागणी आहे की आ, हेनी जर सुधारणा केली नाही तर आम्ही थोड्या दिवसात राष्ट्रीय हरित लावा एन जी टीमध्ये यांची केस दाखल करत आहोत आणि आणि आमची अशी मागणी आहे की यांनी जो पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे ह्याच्या अगोदर त्याचा त्याची भरपाई शासनाला जमा करावी आणि अद्ययावत यंत्रणा राबवून त्या लोकांनी व्यवस्थित कारभार करावा आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता